नमस्कार. देश यात्राच्या ह्या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत कुलाब्यातील एका वेगळ्या विश्वामध्ये आणि या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रीय विचारांची. आणि ती सारी चर्चा आपल्या सोबत करणार आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी ओळख आहे ही बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून मोठ्या प्रमाणात ती ओळख सगळ्या लोकांपर्यंत पोचलेली आहे. परंतु प्रत्यक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते आणि त्यांनी ज्या दोन्ही डॉक्टरेट मिळवल्या कोलंबिया विद्यापीठातले असो किंवा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील असो या डॉक्टरेट अर्थशास्त्रातल्या होत्या ह्या गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहेत. या देशातील रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जितका महत्त्वाचा भाग होता तेवढाच पंचवार्षिक योजनांच्या आराखड्यामध्ये सुद्धा आणि त्यानंतरच्या त्याच्या एकूण अंमलबजावणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फार मोठा सहभाग होता. म्हणूनच असेल कदाचित नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अमर्त्य सेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणतात. होय, तर अशा या अर्थशास्त्राच्या जनकाच्या एकूण अर्थशास्त्रीय विचारांसंदर्भात आपण या देशयात्रामध्ये चर्चा करणार आहोत डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याशी. डॉक्टर जाधव, स्वागत आहे तुमचं देशयात्रामध्ये. आपण साधारणतः भारताच्या प्रगतीविषयी मोठ्या प्रमाणात बोललं जातं, परंतु जो समाज या देशातला 40% अधिक समाज आहे जो आजही दारिद्र्यरेषेखाली जीवन जगतोय त्या समाजाच्या पहिला विचार डॉक्टर आंबेडकरांनी केला होता. आणि म्हणून असेल कदाचित डॉक्टर आंबेडकरांनी सुरुवातीला शहराकडे चला हा जो विचार दिला, म्हणजे त्या ज्या काळात महात्मा गांधी खेड्याकडे चला म्हणत होते त्या काळात डॉक्टर आंबेडकर शहराकडे चला म्हणत होते. कारण त्यांच्या डोळ्यासमोर होतं की ग्रामीण अर्थव्यवस्था जी जाती व्यवस्थेवर आधारलेली होती तिला जर आपल्याला तोडायची असेल तर लोकांना शहराकडे व्यापक विश्वात नेलं पाहिजे. तर इथून आपण सुरुवात करूया. मला तुम्हाला पहिला प्रश्न या संदर्भात विचारायचा की डॉक्टर आंबेडकर हे अर्थशास्त्राचे विचारवंत विद्यार्थी होते, अर्थशास्त्राचे विचारवंत होते, आर्थिक तज्ज्ञ होते, म्हणून या देशातील राजकारणाकडे ते वेगळ्या नजरेने बघू शकले, या देशातील समाजकारणाकडे ते वेगळ्या नजरेने बघू शकले. पण आपण त्यांची जी नजर होती ती नंतरच्या पिढ्यांनी घेतली नाही, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, पहिली गोष्ट आपल्याला इथे समजून घेतली पाहिजे ती अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या शास्त्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जरी खूप मोठी कामगिरी केलेली असली तरी बाबासाहेब आंबेडकर हे मूलतः अर्थतज्ज्ञ होते. त्यांची एक बॅरिस्टरची पदवी सोडली तर बाकीच्या सगळ्या पदव्या या अर्थशास्त्रात आहेत. म्हणजे 1915 अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी जी MA पदवी मिळवली ती अर्थशास्त्राविषयी घेऊन, त्यानंतर 1917 त्याच कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी PhD अभ्यास केला आणि PhD पदवी मिळवली ती देखील अर्थशास्त्रा हा विषय घेऊन, त्यानंतर लंडनला जाऊन लंडनच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली ती देखील अर्थशास्त्र हाच विषय घेऊन. त्यामुळे आपल्या देशातले सर्वात शिक्षित प्रशिक्षित अर्थतज्ज्ञ जर कोण असतील तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी अर्थशास्त्रावरती जे प्रबंध लिहिले, म्हणजे त्यांचा PhD प्रबंध असेल किंवा त्यांचा डॉक्टर ऑफ सायन्सचा प्रबंध असेल, हे दोन्ही प्रबंध आज मितीला सुद्धा तितकेच लागू पडतात जितके त्यावेळी होते. आणि बाबासाहेबांनी नंतरच्या काळामध्ये अर्थशास्त्रावरती जरी पुस्तकं लिहिली नसली तरीसुद्धा त्यांनी सार्वजनिक आयुष्यात पदार्पण केल्यानंतर त्यांनी ज्या असंख्य सामाजिक चळवळी चालवल्या त्या सगळ्या आणि राजकीय आंदोलनं जी केली त्या सगळ्यांवरती अर्थतज्ज्ञ म्हणून डॉक्टर आंबेडकरांचा एक फार मोठा ठसा उमटलेला आहे. त्यांनी संविधानाची निर्मिती केली, आपल्याला माहिती आहे संविधानाचे ते भारतीय संविधानाचे प्रधान शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही जर भारतीय संविधानाची जगातल्या इतर संविधानांशी तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल की भारतीय संविधानामध्ये आर्थिक तरतुदी खूप जास्त प्रमाणात आहेत. मला एक फार महत्त्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे की बाबासाहेब आंबेडकर हे
केवळ पुस्तकी अर्थतज्ज्ञ नव्हते, ते व्यावहारिक अर्थतज्ञ देखील होते. आणि 1942 ते 1946 या कालखंडामध्ये ज्यावेळी ब्रिटिश सरकारने भारतीयांना मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा प्रस्ताव मांडला, त्यावेळी व्हॉइस रॉयस एक्झिक्युटिव्ह काउन्सिल तयार झाली होती. त्या व्हॉइस रॉय एक्झिक्युटिव्हचे काउन्सिल म्हणून 1942 साली त्यांची निवड झाली. आणि त्यांनी अर्थप्रशासक म्हणून, अर्थतज्ज्ञ नाही, अर्थप्रशासक म्हणून फार मोठी कामगिरी तिथे केलेली दिसून येते. त्यांच्याकडे मजूर मंत्री, ते मजूर मंत्री होते, त्याबरोबर वॉटर मॅनेजमेंट, PWD, CPWD, संसाधनं आणि ऊर्जा, म्हणजे ज्याच्या आता 15 मिनिस्ट्रीज झालेल्या आहेत, या अशा अनेक खात्यांचे ते मंत्री होते. आणि तिथे त्यांनी अतिशय प्रभावी कामगिरी केलेली आहे. दुर्दैवानं ती आपल्याला माहिती नाही, म्हणजे तुम्हाला फक्त काही ठळक उदाहरणं द्यायची झाली. आपण आपण जरा मुद्द्यानुसार बोलूया की ज्या पद्धतीने आताचं संपूर्ण अर्थकारण आपल्याला बदललेलं दिसतं, आणि एकीकडे आहेरे आणि नाहीरेचा जो संघर्ष जो वेगाने, म्हणजे कल्याणकारी लोकशाही आपण स्वीकारल्यानंतर कमी कमी व्हायला पाहिजे असं वाटत होतं, परंतु तो दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतो. म्हणजे आज ज्या पद्धतीने दारिद्र्य रेषेखालील लोकांचं जगणं जे आहे किंवा गरीब लोकांचं जगणं, हे दिवसेंदिवस कठीण होताना दिसतं. म्हणजे डॉक्टर अमर्त्य सेन यांनी सातत्याने प्राथमिक आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण या गोष्टी सोप्या व्हाव्यात असं लोकांसाठी सांगितलं होतं, परंतु त्या आता लोकांच्या आवाक्याच्या बाहेर झालेल्या आहेत. बरोबर. म्हणजे जेव्हा आपण डॉक्टर आंबेडकरांचा विचार करतो, त्यावेळेस सद्यस्थितीमध्ये आपण त्यांना विसरलो होत का, त्यांचे विचार विसरलो? नाही, अजिबात मला तसं वाटत नाही. पहिली गोष्ट म्हणजे अमर्त्य सेन यांनी शिक्षण आणि आरोग्य याच्यावरती भर दिलेला आहे, अगदी खरं आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांची तुम्ही त्यावेळची भाषणं जर पाहिलीत, म्हणजे 1926 साली डॉक्टर आंबेडकर हे त्यावेळच्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळावरती नियुक्त सदस्य म्हणून काम करत होते. 1926 पासून पुढे त्या कालखंडामध्ये त्यांनी केलेली भाषणं तुम्ही बघा ना, त्यावेळीपासून त्यांनी शिक्षणावरती खूप मोठ्या प्रमाणावर भर दिलेला आहे. शिक्षणावरती, आरोग्यावर आंबेडकरांनी भर दिला नव्हता असं नाही म्हणत मी. नाही, अमर्त्य सेन म्हणतायत ना, अमर्त्य सेन यांच्या खूप आधी ज्याला सामाजिक क्षेत्र म्हणतात त्याच्यावरती अत्यंत मोठा प्रभाव हा बाबासाहेब आंबेडकरांचा होता. नंतर तुम्ही संविधानामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, ही जी राज्यांना, देशाला जी मार्गदर्शक तत्व डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या रूपाने आहेत, त्याच्यामध्ये एक तत्व काय होतं की वय वर्ष 6 ते वय वर्ष 14 या गटातल्या सगळ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, हे मार्गदर्शक तत्व घालून दिलेलं आहे. ते करायला आपल्याला किती वर्ष लागली बघा. खरं म्हणजे सर, ती त्यांनी आपल्या गुरुला वाहिलेली आदरांजली असावी. महात्मा फुले यांनी सुरुवातीच्या काळामध्ये प्राथमिक शिक्षणाचा, वादच नाही. आणि महात्मा फुले यांनीच विद्येचा आणि वित्ताचा, म्हणजे शिक्षण आणि तुमची आर्थिक स्थिती याचा जो संबंध लावला होता, तो बाबासाहेबांच्या मनात जास्त ठसला असेल. निश्चितच. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, म्हणजे एका अविद्येचा आणि अविद्येने किती अनर्थ केले, म्हणजे आणि वित्ताविना शूद्र खचले. पण महेश, तिथे मुद्दा असा आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये शिक्षणाला खूप मोठं महत्व बाबासाहेबांनी दिलं असताना सुद्धा, त्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही पहा की आपल्याला RTE, राईट टू एज्युकेशन करायला 60 वर्ष द्यावी लागली. 1950 सालच्या संविधानामध्ये आपण जी तरतूद केली होती, तो कायदा करायला आपल्याला 2010 साल उजाडावा लागला. अजून म्हणजे तो कायदा केल्यानंतर अंमलबजावणी होत नाही, त्याकडे मला लक्ष आपण या सगळ्याच्या मध्ये समाजाला हितकारी ठरेल असं अर्थशास्त्र आमच्याकडे का आकाराला येताना दिसत नाही? हे पा, इथे इथे बाबासाहेबांचा मला मुद्दाम सांगा असं वाटतं की बाबासाहेबांनी कुठल्याही एका आयडिओलॉजीचा, कुठल्याही एका आयडिओलॉजीचा पुरस्कार केलेला नाही. बाबासाहेबांनी अर्थप्रशासक म्हणून जी कामगिरी केली होती, त्या आधारावरती बाबासाहेब आंबेडकरांची अशी इच्छा आणि अपेक्षा होती की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना आर्थिक विभागाचे प्रमुख करण्यात येईल, किंवा नियोजन आयोगाचे प्रमुख करण्यात येईल, किंवा त्यांना वित्तमंत्री करण्यात येईल, अशी त्यांची भावना होती. दुर्दैवानं स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये, आणि त्यांना नियोजनाचा इतका मोठा अनुभव होता अर्थप्रशासक म्हणून, त्यांनी जी दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे ती जर लक्षात घेतली तर मला असं वाटतं की त्यांना
नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष किंवा अध्यक्ष करणं ही काळाची गरज होती, किंवा आर्थिक मंत्रालय त्यांच्याकडे देणं ही काळाची गरज होती. दुर्दैवानं ते आपल्या देशात झालं नाही. माझा असा आग्रहपूर्वक प्रतिपादन आहे की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण नियोजन आयोगाचे अध्यक्ष केलं असतं किंवा वित्तमंत्री केलं असतं तर आपल्या देशाचं आर्थिक चित्र आता जे दिसतंय त्यापेक्षा सर्वस्वी वेगळं दिसलं असतं. निश्चितच अशी माझी भावना. बरोबर आहे. बाबासाहेबांनी जे आर्थिक विचार मांडले त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या उन्नतीचा विचार होता. त्यांनी मृत्यूच्या 15 दिवस आधीच त्यांचं नेपाळमध्ये जे भाषण झालं होतं जागतिक बौद्ध परिषदेमध्ये त्याने त्यामध्ये बुद्ध की मार्क्स हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. त्या व्याख्यानामध्ये त्यांनी मार्क्स आणि बुद्ध याची तुलना करताना बाबासाहेब म्हणतात की मार्क्स हा पिळवणुकीबद्दल बोलतो आणि त्याच्या जवळपास 2500 वर्ष आधी बुद्ध हेच वेगळ्या शब्दात म्हणतो की जगात दुःख आहे. म्हणजे पहिल्या त्यांच्या धम्मचक्र परिवर्तन सूत्तामध्ये गौतम बुद्धांनी हा विचार मांडलेला होता आणि त्याची तुलना करताना बाबासाहेब सातत्याने म्हणतात की आम्हाला बुद्ध धम्म हा मार्क्सवादापेक्षा जास्त महत्वाचा आहे किंवा मोठा आहे आणि तो आपण सगळ्यांनी काही अनेक विचारवंतांनी अशी मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे की बाबासाहेब आंबेडकर हे मार्क्सवादी होते ते संपूर्णपणे चुकीचं आहे असं माझं ठाम मत आहे. बाबासाहेबांनी तुम्ही म्हटलं त्या भाषणामध्ये त्याची तुलना केलेली आहे की जगामध्ये दुःख आहे, जगामध्ये पिळवणूक आहे, मात्र त्या ते दूर करण्याचा मार्ग जो साम्यवाद्यांना किंवा मार्क्सिस्ट लोकांना जो अभिप्रेत होता तो हुकुमशाहीचा मार्ग होता. हुकुमशाही मग ती रयतेची हुकुमशाही सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना कदापि मान्य नव्हती आणि म्हणून त्यांनी बौद्ध धर्माचा पुरस्कार केला. बाबासाहेबांनी ज्यासाठी राखीव जागा आणलेल्या होत्या ती उपलब्ध असणे यासाठी ना कुणी समाजक्षेत्रातले लोक काम करताना दिसत आहेत ना राजकारणातले लोक या विषयावर बोलताना दिसत आहेत. बोलताना आपण बोलायचं की आम्ही दलितांसाठी एवढं करतो वास्तवात ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. त्यांच्यापर्यंत जे पोहोचतं त्याचा फायदा सगळ्यांना मिळत नाही खरं आहे, परंतु बराचसा भाग त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही ना, याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकशाहीचा आग्रह हा सातत्याने बाबासाहेबांच्या या विचार मांडणीमध्ये होता. म्हणजे त्याच भाषणामध्ये दुसऱ्या टप्प्यात बाबासाहेबांनी बौद्ध जातकातल्या एका कथेचा आधार घेऊन सांगितलं की गौतम बुद्धांना लोकशाही प्रधान व्यवस्था अपेक्षित होती. बरोबर. आणि गणराज्य आणि भिक्खू गणामध्ये सुद्धा लोकशाही मोठ्या प्रमाणात होती. अगदी बरोबर. तर हे सगळं जे बाबासाहेबांनी तेव्हा मांडलेलं होतं आणि आज त्यांच्या 125व्या जयंतीचा सगळीकडे जागर होत असताना आपण बघतो की मोठ्या प्रमाणात तरुणाई ही मार्क्सवादाचं जे अपत्य आहे माओवाद याच्याकडे झुकलेली दिसते. तर या विषयाकडे तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावर झुकलेली आहे हे तितकंच खरं नाही. आपल्या देशामध्ये 600 प्रमाणात निश्चितपणे आपल्या देशामध्ये जवळजवळ 700 जिल्हे आहेत, त्यापैकी 60 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती ज्याला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणतात त्याची लागण झालेली आहे. थोडं ऍड करतो, हे प्रमाण 200 जिल्ह्यांपर्यंत पोहोचले. बर, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम जे तुम्ही म्हणता आहात ना ते हे अपत्य जे आहे ते बाबासाहेबांनी दिलेला इशारा न ऐकल्यामुळे आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण एकीकडे बाबासाहेब या एक्स्ट्रीमिझमचा विरोध करतात, त्यांच्या भाषणामध्ये स्पष्टपणे ते म्हणतात की अशा पद्धतीचं जे म्हणजे अशा पद्धतीचं विचार मानणे म्हणजे मार्क्स आणि बुद्धाची तुलना करताना ते आपल्या अनुयायांना थेटपणे सांगतात की तुम्हाला बुद्ध स्वीकारला पाहिजे कारण बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये किंवा बुद्धाने जो जीवन मार्ग सांगितला आहे मध्यम मार्ग त्या मध्यम मार्गाने जाण्यातच आपलं सगळ्यांचं बरोबर हित आहे. परंतु आताचे जे डॉक्टर बाबासाहेबांच्या आर्थिक विचारसरणीची वेगळी समीक्षा करणारे जे आताचे काही नेते आहेत ते मोठ्या प्रमाणात या अशा प्रकारच्या डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी तत्वज्ञानाला जोर देताना दिसतात. तर म्हणजे ही नव्या पिढीने बाबासाहेबांशी केलेली प्रतारणा नाही का? नाही, मला तसं वाटत नाही. बरं का, बाबासाहेबांनी दिलेला इशारा ज्याच्याबद्दल मी सांगितलं
तो आपण ऐकला नाही किंवा ज्या प्रमाणात त्याला प्रतिसाद आपण द्यायला पाहिजे होता तो दिलेला नाही. आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये राजकीय लोकशाहीचं प्रवर्तन आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीमध्ये कसं करता येईल याचा ओनामा बाबासाहेबांनी, याचा ब्लू प्रिंट म्हणता येईल, तो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये आहे. त्यांनी त्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की कुठल्याही राज्यकर्त्यांना, कुठल्याही पक्षात राज्य आलं तरी त्यांना हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल समोर ठेवूनच आपली धोरणं आखावी लागतील. मात्र ते करत असताना आपण त्यामध्ये कमी पडलेलो आहोत. ज्या प्रमाणात आपण ते करायला पाहिजे होतं त्या प्रमाणात आपण करू शकलेलो नाही. उदाहरण, उत्तम उदाहरण राईट टू एज्युकेशन हे उत्तम उदाहरण. 60 वर्ष लागली हो आपल्याला आणि त्याची अंमलबजावणी आपण नीट करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जर बाबासाहेबांनी सांगितलेल्या आणि संविधानामध्ये अंतर्भूत केलेल्या जर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, ज्यांना म्हणतात मार्गदर्शक तत्व जी आहेत, त्याचं यथोचित पालन झालं असतं तर ही अवस्था आली नसती. मेमरीज अँड मेमोयर्स ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नानकचंद्र रत्तू यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या शेवटच्या दुसऱ्या पानावर नानकचंद्र रत्तूंनी बाबासाहेबांच्या अंतिम काळातल्या मानसिक आणि एकूणच सगळ्या त्यांच्या जी त्यांच्या मनामध्ये जी घालमेल चाललेली होती त्याचं दर्शन घडवलेलं आहे. त्यात एका ठिकाणी रत्तूंनी लिहिलं की बाबासाहेब मला म्हणाले की हा जो मी काफिला इथपर्यंत आणलेला आहे हा माझ्या पुढच्या पिढीने पुढे नेला नाही तरी चालेल, तो त्यांनी आहे तिथे ठेवावा पण त्यांनी तो मागे नेऊ नये. आणि असं म्हणत असताना उद्विग्न अवस्थेत बाबासाहेबांनी जे आपले सुशिक्षित अनुयायी आपले जे होते त्यांनी अख्ख्या या चळवळीच्या प्रक्रियेची कशी वाट लावली स्वहिताच्या ध्यासापोटी यावर ते बाबासाहेब म्हणतात. आजच्या या स्थितीकडे बघताना तुम्ही काय म्हणाल की जी ज्या पिढ्या बाबासाहेबांच्या मुळे शिकल्या प्रगत झाल्या तर त्यातल्या नेत्यांनी, राजकीय नेते असतील ते, सामाजिक क्षेत्रात काम करणारे नेते असतील, त्यांनी बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे प्रयत्न केलेले आहेत का? तुम्ही समाधानी आहात का या सगळ्याचं? नाही, निश्चितपणे मी समाधानी नाही. बाबासाहेबांनी ही भूमिका एका भाषणामध्ये सुद्धा मांडली होती की माझा शिकलेल्या लोकांनीच माझा विश्वासघात केलेला आहे. परंतु तो संदर्भ वेगळा होता, रत्तूने सांगितलेला संदर्भ वेगळा आहे. परंतु एकंदरीत या चळवळीकडे पाहत असताना तुम्हाला राजकीय चळवळ आणि इतर चळवळी असं दोन्ही दृष्टीने पाहिलं पाहिजे. राजकीय चळवळीच्या दृष्टीने पाहिलं तर मला असं वाटतं की दलित समाज हा मागे पडलेला आहे. आणि दलित समाज जो एकेकाळी बाबासाहेबांच्या वेळी जसा दलित समाज राष्ट्रीय राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावू शकत होता तो आता बजावू शकत नाही हे तर स्पष्ट झालेलं आहे. दुर्दैवानं बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटी रिपब्लिकन पक्षाचा आराखडा तयार केला होता. त्यांनी पहिला पक्ष काढला तो स्वतंत्र मजूर पक्ष 1936 साली, नंतर 1942 साली त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन असा पक्ष काढला आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी रिपब्लिकन पक्षाची उभारणी करण्याचा प्रयत्न, सर्वसमावेशक असा आग्रह, म्हणूनच रिपब्लिकन हा शब्द, प्रजासत्ताक रिपब्लिकचा शब्द त्यामुळे आलेला आहे, सर्वसमावेशक असावा. नंतरच्या काळामध्ये मात्र बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर जे नेतृत्व लाभलं ते नेतृत्व खुजं होतं आणि बाबासाहेबांची राजकीय चळवळ पुढे नेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नव्हती. त्यांच्यामध्ये गटतट आणि असंख्य गटतटांमध्ये त्यांची विभागणी झाली. राखीव जागांची जी संकल्पना होती बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली, त्याचं मूळ ध्येयच हे होतं की संधीची उपलब्धता. बरोबर बरोबर. आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे की जे सातत्याने बाबासाहेबांनी अंतिम काळामध्ये म्हणाले की सुशिक्षित लोकांनी माझा विश्वासघात केला, परंतु आता पण तशाच पद्धतीने ही जी संधीची उपलब्धता आहे ही शिकलेले जे पुढे गेलेले जे लोक आहेत ज्यांच्या 2-3 पिढ्या आधी शहरात आल्या, ज्यांना शिक्षण मिळालं, आर्थिकदृष्ट्या जे सबळ झाले, तेच हा जो राखीव जागांचा फायदा आहे मोठ्या प्रमाणात घेताना दिसतात. त्याचं कारण असं आहे की खूप लोकांना असं वाटतं, तुम्ही जे म्हणता ना ते खूप लोकांना वाटतं, पण कित्येक वेळा ना ते हे रिझर्वेशनला विरोध करण्याचा हा वेगळा मार्ग असतो. क्रिमी लेअरचा आर्ग्युमेंट करून की ज्यांना मिळायला पाहिजे त्यांना मिळत नाही आणि म्हणून तुम्ही हे रिझर्वेशनच बंद करायचं, अशा प्रकारचं आर्ग्युमेंट त्याच्यामध्ये असतं. इथे मला असं वाटतं की दुहेरी झालेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे दलितांच्यासाठी आणि आदिवासींसाठी शेड्यूल कास्ट सप्लॅन सारखी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. शेड्यूल कास्ट सप्लॅन आणि ट्रायबल सप्लॅन, आता तुम्ही कल्पना करा की या ज्या योजना आहेत त्या अतिशय चांगल्या योजना आहेत.
त्या योजनांचे फायदे दलितांपर्यंत पोहोचत आहेत का? पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, पहिली गोष्ट की ते फायदे त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे अजिबात सिग्निफिकंटली म्हणता येईल अशा प्रमाणात अजिबात पोहोचत नाहीत. उदाहरण तुम्हाला देऊन सांगतो की त्यामध्ये अशी तरतूद आहे शेड्यूल का सब प्लॅनमध्ये, ही बाबासाहेबांच्याच प्रेरणे झालेलं आहे. तरतूद अशी आहे की जो प्लॅन्ड एक्सपेंडिचर असेल सरकारचा, नियोजित खर्च, त्या नियोजित खर्चापैकी अनुसूचित जातीवरती त्यांचं लोकसंख्येत जेवढं प्रमाण आहे किमान तेवढा खर्च झाला पाहिजे. तुम्हाला सांगतो आता ही योजना येऊन 40 वर्ष होऊन गेलेली आहेत, अजूनही 16% काय 5% वरती ते जात नाही. म्हणजे बोलताना आपण बोलायचं की आम्ही दलितांसाठी एवढं करतो, वास्तवात ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. त्यांच्यापर्यंत जे पोहोचतं त्याचा फायदा सगळ्यांना मिळत नाही खरं आहे, परंतु बराचसा भाग त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही ना, याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. निश्चितच आपण आपली चर्चा रिझर्व्ह बँकेच्या साक्षीने करूया यापुढची, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतला जो सिंहाचा वाटा होता तो सिंहाचा वाटा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला अधोरेखित करता येईल. राईट. चला आपण जाऊया. ओके. रिझर्व्ह बँकेची स्थापना जी आहे, ही स्थापना करण्याच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये डॉक्टर आंबेडकरांचा खूप मोठा सहभाग होता. त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक अत्यंत महत्वपूर्ण साक्ष आणि निवेदन हे त्या हिल्टन यंग कमिशनला सादर केलं आणि ते फार महत्वाचं ठरलं रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये. नमस्कार. देशयात्राच्या या भागात आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आता आपण उभे आहोत रिझर्व्ह बँकेच्या समोर आणि एशियाटिक लायब्ररीच्या जवळ, आणि या दोन मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आपण रिझर्व्ह बँकेच्या समोर अर्थतज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एशियाटिक लायब्ररीच्या जवळ ज्ञानमार्गी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयांवर अर्थतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्यासोबत बोलणार आहोत. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली तो दिवस होता 1 एप्रिल 1935. त्याच्या आधी ब्रिटिश सरकारने भारतामध्ये एक फार मोठं शिष्टमंडळ पाठवलं होतं, त्याचं नाव होतं हिल्टन यंग कमिशन. या हिल्टन यंग कमिशनने भारतात येऊन सगळ्या ठिकाणी तज्ज्ञांची चर्चा केली आणि ते ज्यावेळी मुंबईत आले होते त्यावेळी तरुण तडफदार, 1926 सालची ही गोष्ट आहे, त्यावेळी आपलं उच्च शिक्षण अत्युच्च शिक्षण पूर्ण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईत आले होते आणि मुंबईच्या प्रांतिक विधानमंडळावरती त्यांची नियुक्ती झाली होती. त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण साक्ष आणि निवेदन हे त्या हिल्टन यंग कमिशनला सादर केलं आणि ते फार महत्त्वाचं ठरलं रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये. रिझर्व्ह बँकेची स्थापना त्यानंतर 8 वर्षांनी झालेली आहे, 1935 साली, 7 वर्षानंतर, परंतु हे निवेदन जे आहे, ही साक्ष जी आहे ती फार महत्त्वाची ठरली. हा एक भाग. दुसरा भाग, बाबासाहेब आंबेडकरांनी DSC म्हणजे डॉक्टर ऑफ सायन्सचा अभ्यास करताना जो प्रबंध लिहिला होता त्याचं शीर्षकच मुळी प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन असं आहे. आणि त्यानंतर त्यांनी जे शोधनिबंध लिहिले त्या सगळ्यांचा आशय जो होता तो भारतातली चलन पद्धती कशी असावी हा इश्यू होता. तर तुम्ही एक लक्षात घ्या की त्यावेळी जो वाद झाला होता त्यावेळच्या वादामध्ये आपल्या देशातल्या सगळ्या तज्ज्ञांच्या पुढे दोन पर्याय होते की भारतासारख्या विकसनशील देशासाठी आदर्श चलन कोण पद्धती कोणती हा महत्त्वाचा इश्यू होता, त्यावेळचा फार बिकट प्रश्न. त्यावेळी दोन पर्याय लोकांच्या समोर होते, एक पर्याय होता गोल्ड स्टँडर्ड आणि दुसरा पर्याय होता गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड. या दोन्हीमधला फरक अगदी सोप्या भाषेत सांगायचा तर असं म्हणता येईल की गोल्ड स्टँडर्डमध्ये प्रत्यक्ष सोन्याच्या नाण्यांचा विनिमयाचा परिमाण म्हणून वापर होतो, त्या उलट गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डमध्ये कागदी चलन वापरलं जातं आणि त्याला पूरक, त्याला बॅकिंग म्हणून सोन्याचा वापर होतो. तर या दोन पद्धतींच्या इष्टतेवरती ज्यावेळी चर्चा चालू होती त्यावेळी त्यावेळेचे जगातले सगळ्यात मोठे अर्थतज्ञ जॉन मेनॉट केन्स हे फार मोठे अर्थतज्ञ होते. त्यांनी अशी भूमिका घेतली की भारतासारख्या देशाला पुढे जाण्यासाठी
लवचिक अशा प्रकारची चलन पद्धती पाहिजे आणि म्हणून त्यांनी गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डचा पुरस्कार केला की गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डमध्ये सरकारवरती चलन निर्मिती किती व्हावी याबद्दल अनाठाई बंधनं येत नाहीत आणि म्हणून भारतासारख्या विकसनशील देशाला ती योग्य आहे असं त्यांनी मत मांडलं. त्यांनी तसं मत मांडल्यानंतर आपल्या देशातल्या सगळ्या लहान मोठ्या अर्थतज्ञांनी त्यांची री ओढली. त्याला विरोध केला फक्त तरुण तडफदार बाबासाहेब आंबेडकरांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की आपल्या देशासाठी जी आदर्श चलन पद्धती आहे ती गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड किंवा सुवर्ण विनिमय परिमाण नव्हे, आपल्या देशासाठी गोल्ड स्टँडर्ड हे जास्त उपयुक्त आहे. कारण त्यांनी त्याचा युक्तिवाद असा केला की गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डमध्ये लवचिकता जरूर आहे परंतु लवचिकता हे दुधारी अस्त्र आहे. ते जशी चांगली असते तशी ती वाईटही असू शकते. चांगली अशासाठी असू शकते की त्यामुळे त्यामध्ये सरकारवरती चलन निर्मितीबद्दल अनाठाई बंधनं येत नाहीत, परंतु ती वाईट अशा अर्थाने असू शकते की सरकार जर बेजबाबदार असेल तर अनियंत्रित चलन पुरवठा होऊन चलन फुगवटा होईल आणि त्यातून महागाईचा भडका उडेल आणि त्याचा फटका गरीब लोकांना सहन करावा लागेल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मॉडिफाईड गोल्ड स्टँडर्डचा पुरस्कार केला. त्यांनी तो गोल्ड स्टँडर्डचा पुरस्कार केला त्यावेळी त्यांचं ऐकण्यात आलं नाही. आपण आहोत 1804 मध्ये स्थापन झालेल्या एशियाटिक सोसायटीच्या एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांवर. एशियाटिक लायब्ररीने अनेक महापुरुष पाहिले. या पायऱ्यांवरून भारताची जडणघडण करणाऱ्या अनेक ज्ञानवंतांनी एशियाटिक लायब्ररीमध्ये जाऊन ज्ञानसाधना केली आणि आधुनिक भारताच्या निर्मितीचा पाया घातला. त्याच एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांवर बसून आपण ज्ञानमार्गी डॉक्टर बाबासाहेब या विषयावर बोलणार आहोत. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमरीज अँड मेमोअर्समध्ये एक आठवण खूप सुरेख आहे बाबासाहेबांच्या ग्रंथप्रेमाची. नानकचंद्र तू लिहितात की एके दिवशी रात्री उशिरा ते बाबासाहेब पुस्तक वाचण्यामध्ये घडून गेलेले होते आणि साधारणतः 1:30 सुमारास नानकचंद बाबासाहेबांना सांगायला गेले की मी आता घरी जातो, तुम्ही पण लवकर झोपा. आणि पहाटे पुन्हा 6 नानकचंद बाबासाहेबांकडे आले तर ज्या अवस्थेमध्ये नानकचंद्र तू बाहेर पडत असताना बाबासाहेब पुस्तक हातात घेऊन बसले होते त्याच अवस्थेत आरामखुर्चीवर बाबासाहेब बसलेले त्यांना दिसले. पुस्तक संपत आलेलं होतं आणि नानकचंद्र तू आले त्यांची चावूल लागल्यावर बाबासाहेबांनी त्यांच्याकडे मागे वळून बघितलं आणि म्हणाले की नानक तू अजून गेला नाहीस का, मी तुला केव्हा सांगितलं होतं जायला. म्हणजे काळाचं भान ते हरपून गेलेले होते पुस्तकाच्या सानिध्यामध्ये. बाबासाहेब हे ज्ञानमार्गी होते, ते स्वतः ज्ञानमार्गी होते आणि त्यांनी सगळ्या अनुयायांना ज्ञानमार्गी केलं. एका एका पिढीच्या अंतराने त्यामुळे किती फरक पडलेला तुम्ही पहा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्यांच्या पहिल्या संघटनेचं बहिष्कृत हितकारिणी सभा ही त्यांची जी पहिली सामाजिक संस्था होती त्याचं बोधवाक्य होतं आणि तो त्यांच्या शिकवणीचा मतितार्थ आणि सारांश होता. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दशेमध्ये असताना आणि त्यानंतर सातत्यानं ग्रंथांच्या मध्ये रममाण होत त्यांनी प्रचंड महत्वाचे अत्यंत महत्वाचे असे 52 श्रेष्ठ ग्रंथांची निर्मिती केली आणि त्यांचं महापरिनिर्माण झालं. त्यावेळी 10 वेगवेगळ्या अवस्थेमध्ये अपूर्ण राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांनी खूप प्रचंड लिखाण केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे. आणि लहानपणापासूनच म्हणजे कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना आणि त्यानंतर सातत्यानं पुस्तकांचा सहवास हा त्यांना सगळ्यात जास्त प्यारा होता. मी एवढंच म्हणेन, दोन प्रसंग मला छोटेसे सांगायचं वाटतात. एक प्रसंग आहे ते ज्यावेळी कोलंबियामध्ये असताना विद्यापीठात असताना ज्यावेळी PhD अभ्यास करत होते त्यावेळी लायब्ररीमध्ये सकाळी पहिली लायब्ररी उघडल्यानंतर पहिला प्रवेश असायचा तो बाबासाहेब आंबेडकरांचा आणि लायब्ररी बंद व्हायची वेळ आली त्यांना आठवण करून दिल्यानंतर ते बंद व्हायच्या वेळी बाहेर जायचे आणि रात्रीसुद्धा काम करायचे. म्हणजे दिवसातले 24 20 तास ते अभ्यास करायचे, झोपायलासुद्धा ते वेळ देत नसत. तर एकदा त्यांनी असं ठरवलं की आपलं जे लंच बरोबर न्यायचं, जे अगदी छोटंसं लंच त्यांचं असायचं, ब्रेडचा एक तुकडा, मांसाचा एक तुकडा, असं लंच असायचं, ते बरोबर लंच घेऊन गेले होते. त्यांना लंच ब्रेक घ्यायचा नव्हता म्हणून त्यांनी तिथे बसल्या बसल्या जिथे ते अभ्यास करत होते तिथेच बसल्या बसल्या ते लंच खायला सुरुवात केली.
त्याबद्दल रिपोर्टिंग करण्यात आलं आणि मग ग्रंथपालाने त्यांना बोलवून शिक्षा केली. काय शिक्षा होती? की तुम्हाला 7 दिवस या ग्रंथालयामध्ये प्रवेश नाही. ती शिक्षा ऐकून प्रेमी माणसाला बाबासाहेब धसधसा रडले. ते म्हणाले मला इतर कुठलीही शिक्षा दिली तरी चालेल, परंतु अशी तुम्ही माझ्या पुस्तकांपासून मला दूर ठेवायची शिक्षा देऊ नका. दुसरी गोष्ट मला जी सांगायची वाटते ती अशी आहे की आपण सगळेजण राहण्यासाठी घर बांधतो. बाबासाहेब आंबेडकर ही पहिली अशी व्यक्ती आहे की ज्यांनी आपला राहण्यासाठी घर बांधलं नाही, तर आपला जो पुस्तकांचा 50,000 पुस्तकांचा जो संग्रह त्यांचा आहे तो संग्रह ठेवण्यासाठी त्यांनी घर राजगृह मुंबईच्या हिंदू कॉलनीमध्ये बांधलेलं आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट. आपण लोक घरामध्ये पुस्तकांसाठी कपाट करतात आणि आपल्या घराचं जसं डेकोरेशन असते त्यांना अनुषंगाने कवरची पुस्तकं घरामध्ये ठेवतात, तो भाग वेगळा. आणि ती पुस्तकं तिथे शेल्फवरती राहतात. म्हणजे बाबासाहेबांच्या अनेक आठवणी आहेत. त्यातली एक आठवण आहे ती म्हणजे की त्यांना जे पुस्तक हवं असायचं संदर्भासाठी, त्या संदर्भासाठी जे पुस्तक ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या कपाटातील त्याचा नंबर त्यांना माहिती असायचा आणि जो संदर्भ त्यांना हवा आहे त्याचं पान सुद्धा त्यांना ठाऊ. आणि त्याच्यावरती त्यांनी खुणा करून ठेवलेल्या असायच्या. त्यांचे ग्रंथपाल होते शाशम रेगे, यांनी ज्या आठवणी लिहिलेल्या आहेत त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. स्टँड पुस्तकालय जे आहे तिथे सुद्धा बाबासाहेब कधी नेहमी जायचे, मुंबईत यायचे तेव्हा. अगदी त्याची सुद्धा त्यांनी आठवण मांडलेली की ते पुस्तक फक्त पानं चाळायचे आणि ते पुस्तक योग्य आहे की नाही हे त्यांना कळायचं. आणि तुम्हाला आत्मा म्हणजे ज्ञानी माणसाला पुस्तकाचा आत्मा किती क्षणार्धात कळू शकतो याचं ते उत्तम उदाहरण. इथे मला मुद्दाम सांगायचं वाटतं की त्यांनी 48 साली 2 फार महत्वाची पुस्तके लिहिली मानववंश शास्त्रावरती. एक होतं हू वेर शुद्राज आणि दुसरं होतं अनटचेबल्स. अत्यंत गहन विषयावरती त्यांनी संशोधन केलेलं आहे आणि संपूर्णपणे नव्यानं मांडणी केलेली आहे. आणि आपल्या मांडणीच्या समर्थनार्थ त्यांनी संस्कृत, त्यांनी रामायण, महाभारत, श्रुती, स्मृती, वेद या सगळ्यांमधले कोट्स दिलेले आहेत. तुम्ही लक्षात घ्या, त्यावेळी इंटरनेट नव्हतं, साधं झेरॉक्सिंग उपलब्ध नव्हतं. अशा वेळी आपल्या युक्तिवादासाठी चपखल असा संस्कृत श्लोक उपलब्ध करून देणं याला किती पांडित्य लागलं असेल तुम्ही विचार करा. कारण त्यावेळी इंटरनेट वगैरे नव्हतं किंवा साधी झेरॉक्सिंगची सुविधा उपलब्ध नव्हती. म्हणजे प्रकांड पांडित्याचा तो एक अत्यंत अप्रतिम, अत्यंत उत्कट असा आविष्कार मला त्या पुस्तकांमध्ये दिसतो. जातीच्या पलीकडे महापुरुषांना नेणं ही खरी तर आपली सगळ्यांची जबाबदारी. बरोबर. की बाबासाहेबांचे विचार त्यांनी जसे मांडले ते समजावून घेणं आणि त्या दृष्टीनं आपल्या आपापल्या आयुष्याला एक वेगळं वळण लावणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. बाबासाहेबांची पुस्तकं वाचत असताना विशेषतः म्हणजे त्यांचं जे शेवटचं भाषण आहे बुद्ध और मार्क्स, ते शेवटच्या क्षणी त्यांना भाषण करायला सांगितलं होतं आणि बाबासाहेबांची तब्येत ठीक नव्हती आणि त्यांना त्यांचा भाषणाचा विषय होता बुद्ध धम्मातील अहिंसा. आणि ऐन वेळेवर जागतिक बौद्ध परिषदेतील लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही त्याऐवजी बुद्ध और मार्क्स या विषयावर बोला. त्यामुळे त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं की ऐन वेळेवर मला तुम्ही इथे बोलायला सांगितलेलं आहे आणि हा विषय इतका गहन आहे की त्याची मी इतक्या अल्पवेळामध्ये कशी मीमांसा तुमच्याकडे करू. परंतु तो त्यांचा विनय होता आणि जेव्हा बाबासाहेब बोलायला उभे राहिले आणि त्यांनी जे दाखले दिलेले त्या भाषणामध्ये ते कोणा अभ्यासकाला सुद्धा स्तिमित करतील असे दाखले आहेत. दुसरा एक फार सुंदर प्रसंग आहे. संविधान सभेची बैठक ज्यावेळी चालू झाली त्यावेळी पंडित नेहरूंनी तो उद्दिष्टांचा ठराव मांडल्यानंतर त्याच्यावर चर्चा होत असताना बाबासाहेबांना अशी अपेक्षा नव्हती की आपल्याला सुरुवातीला पाचारण केलं जाईल. ते तयारी त्यांनी केलेली होती, परंतु आपल्याला पहिल्याच दिवशी पाचारण करण्यात येईल अशी त्यांना कल्पना नव्हती. अचानक संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बाबासाहेबांना पाचारण केलं. बाबासाहेब ज्यावेळी बोलायला उठून उभे राहिले त्यांनी सुरुवातीला असंच म्हटलेलं आहे की माझी आज वेळ येईल असं मला वाटलं नव्हतं, माझी तयारी झालेली नाही. परंतु त्यांनी जे भाषण केलेलं आहे ते त्यांच्या अप्रतिम भाषणांपैकी एक नमुना आहे. सर मला असं वाटतं, मला असं वाटतं ते जे भाषण आहे मी वाचलं भाषण आणि त्या भाषणाचे बाबासाहेबांच्या राजकीय कारकिर्दीवर झालेले परिणाम सुद्धा अभ्यासण्याचा प्रयत्न केला. बरोबर. ते जे भाषण आहे संविधान सभेच्या पहिल्या सत्रातलं त्या भाषणामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांना बाबासाहेब आंबेडकरांकडे
घटना समितीची सूत्र देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही याची जाणीव झाली. त्यांनी जाऊन महात्मा गांधींकडे हा विषय जेव्हा मांडला तेव्हा महात्मा गांधी म्हणाले की मला त्या डॉक्टर आंबेडकर यांच्याशिवाय दुसरा तज्ज्ञ माणूस या विषयातला दिसत. बरोबर, हा प्रत्यय सर्वांनाच त्या तुम्हाला भारतात परत आल्यानंतर एकीकडे त्यांचा जास्तीत जास्त ज्ञान गोळा करणे याकडे त्यांचा भर होता आणि दुसरीकडे ते सातत्याने समाजहितासाठी समाज विकासासाठी विचार करत होते आणि या सगळ्याचा त्यांच्या प्रकृतीवर खूपच वाईट परिणाम झालेला होता, परंतु त्यांना त्याची पर्वा नव्हती. बाबासाहेबांचा हा जो अभ्यासी स्वभाव होता त्याच्यामध्ये त्यांनी ग्रीक वाङ्मयाचा सुद्धा मोठा अभ्यास त्यांचा होता हे त्यांच्या लिखाणावरून लक्षात येतं. आणि जेव्हा आपल्या अनुयायांशी ते बोलायचे त्यावेळेस ते सातत्याने म्हणायचे, म्हणजे त्यांच्या अनेक पत्रांमध्ये ते होतं की तुम्ही फक्त क्लेश आणि क्लेश सोसा, तुम्ही त्याग करा आणि त्या माध्यमातून तुम्ही आपले जे समाजबांधव मागे राहिलेले आहेत त्यांना पुढे ओढण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी तुम्ही ज्ञानसाधना कधी सोडू नका. पुस्तकाचा जो मी मार्ग तुम्हाला सांगितलेला ज्ञानाचा मार्ग तो सोडू नका, परंतु आधी मागासलेल्या समाजातला वर्ग जेव्हा स्थिरस्थावर होतो तेव्हा ही जी ज्ञानलालसा आहे ही ज्ञानलालसा कमी होताना दिसते. त्यागाची जी भावना असायला पाहिजे ती त्यागाची भावना कमी होताना दिसते. तर या सगळ्या याच्यावर उपाय काय आपल्याला करता येईल की बाबासाहेबांच्या विचारांचं जागरण सातत्याने त्यांचे विचार नव्या पिढीसमोर मांडणे सातत्याने त्यांची भूमिका काय होती याचं नव्या पिढीसाठी नव्या पद्धतीने परीक्षण करणे. आपल्याकडे काय होतं की एक जी जुनी पठडी असते त्याच्या पलीकडे लोक जात नाही, विचार विशेषतः महापुरुषांच्या विचारांच्या संदर्भात आपण तसं करतो. तर त्याची नव्या पिढीसाठी नव्या पद्धतीने मांडणी करणे गरजेचं आहे. तर ते कसं करता येईल? नाही, ते करण्याचं काम चालू आहे. आपण इथे कृपा करून एक लक्षात घ्या की बाबासाहेबांच्यामुळे जी शिक्षित दोन पिढ्या ज्या पुढे आलेल्या आहेत त्यांच्याकडून या विषयावरती वेगवेगळ्या अंगानं काम होत आहे. त्याचाही एक प्रतिनिधी मी स्वतःही आहे. बाबासाहेबांवरती 20 पुस्तकं मराठी हिंदी आणि इंग्लिशमध्ये मी लिहिलेली आहेत आणि असंख्य लिहिली जात आहेत. तुम्ही एक लक्षात घ्या, वाचन संस्कृती कमी झाल्याबद्दल खूप आपल्याकडे नेहमी तक्रार असते. तुम्हाला माहिती आहे का 6 डिसेंबरला देशभरातून किंवा जगभरातून बाबासाहेबांच्या अनुयायी त्यांना स्मृती त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी 6 डिसेंबरला ज्यावेळी इथे चैत्यभूमीवर येतात 20 लाख लोक येतात आणि त्यांची संख्या वाढत जाते. तुम्हाला माहिती आहे का की 6 डिसेंबर आणि 7 डिसेंबर या 2 दिवसामध्ये कित्येक कोटी रुपयांची पुस्तकं तिथे विकली जातात आणि ही पुस्तकं करमणुकीची नाहीत, दीक्षाभूमी ही पुस्तकं देवाधर्माची नाहीत, ही पुस्तकं वैचारिक स्वरूपाची आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या विचारांबद्दल भूक खूप आहे आणि त्यांच्या चळवळीबद्दल खूप मोठ्या प्रमाणात वाचन होत आहे. इथे मला एक मुद्दाम सांगितलं पाहिजे की बाबा परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खूप मोठ्या जनसमुदायामध्ये प्रचंड भक्ती आहे. देवाचं स्थान त्यांनी त्यांना दिलेलं आहे, आपल्या बापाचं स्थान त्यांना दिलेलं आहे, ते योग्यच आहे. मात्र ही जी भक्ती आहे त्या भक्तीचं शक्तीमध्ये रूपांतर करायचं असेल तर त्यासाठी बाबासाहेबांचे विचार समजावून घेणं ही खरी काळाची गरज आहे. पण आता दुर्दैव तेच झालेलं आहे. आपल्याकडे सोपा उपाय करतात लोक की शिवाजी महाराजांचा पराक्रम अंगीकारणे हीच खरी त्या माणसाला श्रद्धांजली असू शकते, परंतु आम्ही पराक्रम अंगीकारण्यापेक्षा आम्ही त्यांना जातीबद्ध करतो. तीच गोष्ट फुल्यांची झाली, तीच गोष्ट डॉक्टर आंबेडकरांची झाली. तर या जातीच्या पलीकडे महापुरुषांना नेणं ही खरे तर आपली सगळ्यांची जबाबदारी. ती जबाबदारी माध्यमांची आहे, ती जबाबदारी समाज क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची आहे की महापुरुषांना जातीबद्ध करण्याचा जो अट्टाहास सगळीकडे चाललेला दिसतो तर तो तसं होता कामा नाही, पण ते होतंय हे दुर्दैव आहे. आणि मला असं वाटतं की सोशल मीडिया त्याच्यामध्ये अतिशय वाईट कामगिरी करते आहे. खरे खोटे मेसेज सोशल मीडियाला सोशल मीडिया का म्हणायचं मला माहित नाही. अँटी सोशल मीडियाच म्हटलं पाहिजे, कारण अस्मितांचं जे राजकारण त्याच्यामध्ये जे चालतं आणि खोट्या नाट्या गोष्टी पसरवण्याचं जे काम चालतं ते अत्यंत वाईट आहे असं मला वाटतं. त्यातून ज्ञानाचा प्रसार होत नाही, त्यातून विचाराचा प्रसार होत नाही, त्यातून दूषित वातावरण निर्मितीसाठी एक मनोभूमिका तयार होते. मला असं वाटतं की बाबासाहेबांचे विचार त्यांनी जसे मांडले ते समजावून घेणं आणि त्या दृष्टीनं आपल्या आपापल्या आयुष्याला एक वेगळं वळण लावणं
हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि हे सगळ्याच महापुरुषांच्या बाबतीमध्ये संभवतं की त्यांना आपण देवाच्या जागी बसवून त्यांना फक्त देवालाच ठेवतो, त्यांना नमस्कार केला की आपल्याला वाटतं आपली जबाबदारी संपली, आपण जयभीम केला म्हणजे आपली जबाबदारी संपली असं मानणारे खूप लोक आहेत. बाबासाहेबांचे विचार समजावून घेऊन त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये बदल करणं ही खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या 125व्या जयंती वर्षाच्या निमित्तानं योग्य अशी आदरांजली ठरेल अशी माझी भावना आहे. निश्चितच डॉक्टर जाधव, आपण इथे आला देशयात्रामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच विचारांचा जो प्रवास आहे आणि हा ही जी विचारांची मालिका आहे ही पुढच्या पिढीमध्ये कशी जायला पाहिजे याविषयी तुमची मतं मांडलीत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.